नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण चाललो आहे सातारा ते सातारा पुसेगाव रस्त्याने। समोर दिसतो वर्धनगड किल्ला। खरं तर हा सातारा पंढरपूर आहे रस्ता, पण आपल्याला काय पुढं माहीत नाही। जाणं येणं पुसेगाव खटाव तिकडं असतं, त्यामुळं सातारा पुसेगाव म्हणतो आहे मी। तर आपल्याला जायचंय वर्धनगडला आधी। ह्या गडा ह्यापूर्वी गडावर तोफा होत्या, त्या आता गडावरून खाली आणल्यात असं आम्हाला त्या गावकऱ्यांनी इथल्या वर्धनगडच्या सांगितलं। वर्धनगड गडाशेजारी हे छोटंसं गाव आहे, त्या गावाचं नाव पण वर्धनगडच आहे। तर विचारा नाही इथं नाच्या बरोबर दबा दे काकूला वळवून द्यायचे ना। पोचलीस की फोन कर म्हणा तिथे। पोचली की फोन कर। किती वेळ लागतो रे वर जायला? वर जायला किती वेळ लागतो? हो हो। अभिजित आजगावकर। दोन चार दिवसांनी टाकतो मग काय टाकतो की तुमचं पण 400 साडे 400। हाँ हाँ करा करा धन्यवाद। खाली बघत चला। घेतलं ना त्यांच 15 ते 20 मिनिट लागतील म्हणले ते मुलं, तर बघू। हे बघा असं सातारा वन विभागानं बोर्ड लावलेत। आपण पहिले बघितले होते कुठं पालपेश्वरच्या तिथं तसेच। भिंती बघा भक्कम दिसते तिथे। छान पायऱ्या बांधल्यात वन विभागान। एक गाव आहे बघा खाली वर्धनगड, आणि तो रस्ता दिसतोय तो पुसेगाव कडे गेला आहे। तिकडे पुसेगाव खटाव पंढरपूर पुढे सातारा वन विभागानं पायऱ्या बिर्या हे सगळं चांगलं केलं। इथं पालपेश्वरला पण आपण बघितलं पूर्वी वाईच्या इथं, तसं इथं पण चांगलं केलंय। धन्यवाद सातारा विभाग वन विभाग। सापच आहे तो, सापाचं नाव हरण टोल। चित्रात दाखवलेल्या सापाविषयी सांगत होतो मी त्याला।
नसती का कुचडली ते बहुतेक नेर धरण जर आपल्याला आज वेळ मिळाला तर ते बघू, नाही मिळालं तर नाही पुढच्या वेळेस मग तुझा काढतात. हे बघा ह्याला डोंगर बिंगर चढायची ले हौस आहे इकडे तोंड करके. गाव आहे तो रस्ता झाला खटावकडं भुसेगावकडं. आज पण जरा धुक दिसतंय. मागा इथपर्यंत वन विभागानं बांधलेलं आहे आणि हे आता प्राचीन पूर्वी पुरातन पायऱ्या थोडासा आहे. तो बघा झेंडा दिसतोय तिथपर्यंत जायचंय आपल्याला. त्यामुळे आता थोडं यायचं चालू. मग अशी मी धापा टाकत होतो आता कॅमेरामन धापा टाकायला लागलाय. हा व्हिडिओ जरा मोठा होईल पण आता संपूर्ण दाखवायचं म्हटल्यावर मोठा झाला तरी काय, जर जास्तच मोठा झाला तर मी पूर्ण दोन भाग करीन याचे. राहू दे पण हा रस्ता मग अशी सांगितलं तो इकडे कुठल्या तरी गावाकडे गेलाय. ते हा नेर धरण आणि तो रस्ता मेन आहे तो वडूच आपल्या ह्याच्याकडे पुसेगाव आणि ते पुसेगावात नाही एक असा रस्ता आत खटावकडे जातो पुसेगाव पंढरपूर ह्या रस्त्याला. चला जरा दम खाल्ला आता वर जाऊया. हे बघा आता तिथे जायचंय आपल्याला गोमुखी दरवाजा आहे. नंतर थोडं लावलं असेल किल्ले वर्धनगड वर आलोय आपण. गावाचं नाव पण आहे वर्धनगड. छोट गाव आहे पण चांगलं गाव दिसते. चला आला गोमुखी दरवाजा. हे पूर्वीच्या काळी असे दरवाजे करायचे कारण हल्ला करताना दरव किंवा खालून जर तोफा मारल्या किंवा दुसरं काय असलं तर ह्याच्यावर मारा करता येऊ नये आणि दरवाजा कसा आहे काय असं कळून येऊ नये तेव्हा. हे बघा असं इथे थांब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा कशी रचना आहे शत्रूला काय कळणार नाही कुठे दार आहे कुठे काय. हे बघा राज्य द्वारपालासाठी जागा झोपायची झोपून काय करतोय जागा राहायला लागतोय
पार द्यायचा असतो झोपून काय करतात राहत नाही रे राहायला दुसरीकडे पण तिथं बसायचं किंवा उभं राहायचं आणि हे बघा हे पूर्वीचे दगड हे सगळा कडेला ही पूर्णपणे कडेला तटबंदी आहे तिथं देऊळ आहे आता जायचं कुठनं हो जायचं पायाखाली बघायचं तर जायचं कुठनं तिथनं पायऱ्या दिसत पण एक देऊळ तिथनं पण ही तटबंदी संपूर्ण फिरून बघता येईल पण त्याला भरपूर वेळ पाहिजे त्यामुळे आज आम्ही फक्त पूर्ण किल्ला नाही पण वरचं काय काय जे जे बघता येईल जे जे तुम्हाला दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही मगाशी स्वेटर गाडीत द्यायचं विसरलं ते आता उकडायला लागलंय बघा झाड पान सळसळ सळसळ वारेनं करतायत वारं पण आहे थोडंफार ऊन पण आहे थंडी मात्र गेली आणि थंडी मुळात कमी आज आणि त्यात आता गड चढल्यामुळं गरम व्हायला लागलंय स्वेटर मगाशीच काढून ठेवायला पाहिजे होते खाली असत गावातली लोक येणार फिराय आपलं काय गुर चारायला बिरायला आणि योगा हे मला वाटत कुठलं मंदिर आहे शिवमंदिर असं हे हा दिव्याची माळ म्हणतात त्याला खांब मागे युट्यूब बघितलं त्यात आपल्याला हे बांधकाम चाललं होतं रंगकाम आता काय चप्पल काढतात येत रे शिवपिंडीचे घ्या दर्शन नाही ती मोहे झालेली आहे दगडी टाकी इथं पिण्याचे पाणी असं लिहिलेलं आहे पूर्वी वापरायचे आता वापरतात का नाही माहिती पाणी आहे स्वच्छ फक्त पानं बिन पडलेली आहेत त्यात त्यामुळे ते हिरवं वगैरे असं दिसतंय दगडाची आहे ना चला आता वर जाऊया इथं झाड झुडप बरीच आहेत या रस्त्याने आपल्याला आता वर जायचंय वर्धन मातेच मंदिर आहे वाटत जय बजरंग बली बजरंग बलीच सुंदर मंदिर आहे छोटस जुनं असणार हे देखावले भारी चला आता वर जाऊया आपल्याकडे ड्रोन असतो ना ड्रोन ड्रोन असत मस्त पैकी काढलं असत सगळं बघू आता पैशाच काम झालं कि ड्रोन घेऊ कॅमेरे चांगले घेऊ अजून सबस्क्रायबर वाढले पाहिजेत मग अजून चांगले हे काढता येतील सबस्क्रायबर चल मी मागणं घेतो कॅमेरे आलं श्री वर्धनी माता मंदिर आलं तर आपल्याला थोड्या वेळात काय काय बघता येईल परत पुढच्या वेळेला यायचं कारण गड बघायचं म्हणजे 2-3 तास पाहिजे निवांत नंतर तू वरच थोडं केलं असेल किंवा हे पण जुनच नवं असेल नाही नवं असेल त्याच
जय वर्धनी माता। जय हो। इतला आवाज मी तितला म्यूट केला, बाकीचा म्युझिकचा गाण्याचा। आज ते नवसावरचं कुठलं तरी गाणं चालू आहे, पण काय होतं की आपण ते गाणं ह्याच्यात घेतलं तर ते गाण्याचे कॉपीराईट्सवाले नुसतं हे गाणं वापरलं असं म्हणून काहीतरी हे करायला, आपल्यावर स्टॅग किंवा काहीतरी ते कॉपीराईट हे टाकतात, त्यामुळं ते गाण्यांचा मी प्रकार बंद हेच करतो, गाणं नकोच। जाऊ करे आम्ही। हां ते बघा तिकडे पाण्याच्या दोन टाक्या हिरव्या दिसत आहेत गडावर, ते आत्ता केलेल्या असत, आणि आधी अधूनमधून बारकी पाण्याची कुंड किंवा टाक्या आपल्या साध्या प्राचीन पुरातन तुम्हाला दाखवलेल्या आहेतच। तसा हा खटाव मान भाग हा दुष्काळी समजला जातो, पण इथनं डाव्या बाजूला बघा दिसतंय दोन तळी दिसत आहेत बारकी किंवा तलाव मोठे, बारके मोठे नाही मध्यम, आणि त्या बाजूला एक दिसतंय। म्हणजे ह्या वर्षी मी पाणी जरा बऱ्यापैकी आणि थोडं झाडं हिरवंगार शेताशी खटाव ह्या भागात पहिल्यांदा बघतोय, म्हणजे हळूहळू सुधारणा होत चाललेली आहे, अजून झाली पाहिजे। हे बघा हे भवानी मातेच्या मंदिरापासून आपण खाली निघालो आता, किती वारे आणि इथं वर काय बघूया की जरा मग खाली जाऊ, पाय खाली मात्र बघायचं। नाही तर एक दोन तीन तास पाहिजे फिरायला, पुढच्या वेळेला येऊ लवकर आपण एसटीने, नाही तर आपण येऊ गाडीवर एसटीने। हा ते बघा तिकडं सातारा म्हणजे कोरेगाव सातारा तिकडनं आव्हान आलो, ह्या रस्त्यावरनं आपल्याला दिसतो, हा मगाशी फोटो काढला तो दिसतो, तिथं पण एक तळ दिसते बारकस। तर ह्या धुक्यामुळे आमचं सीनी येत आहेत का नाही इथनं मला दिसत आहेत, पण कॅमेरे ते येतात का नाही ते बघितलं पाहिजे। तो वारुळ आहे बाबा, नक्की तिकडं फिरायचं म्हटलं त्याला भरपूर वेळ लागला, आता इथनंच खाली जावं कुठेतरी। ते टोक बघावं का नको, चल मग धावत हे मोठा पसरलेला विस्तृत असा किल्ला आहे वर्धनगड, हा शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला आहे, स्वतः देखरेख करून व्यवस्थित कसा काय पाहिजे कुठं काय पाहिजे हे सगळं त्यांनी हे करून बांधलेलं आहे, खूप मोठा आहे। ह्यावर फिरायचं संपूर्ण तिन्ही चारी बाजून दोन तीन तास पाहिजेत, सध्या आपल्याला गडबड आहे, पण निदान आता कळलं तरी कुठं किती लांब आहे कसं आहे कुठं आहे। हे भिंती सगळ्या पुरातन आहेत, पूर्ण राऊंड काय आपल्याला मारता आलं नाही, जसं जसं दिसतंय जिथनं जाता येते परत येऊ की एक दिवशी। थांब बोलू दे मला आता इथं, नाही तर तू तरी बोल। मी बोलतो काय हा पहा सगळा भोवतालीचा परिसर, इथे सगळे पाण्याचे तळे आहेत डोंगर। हे बघा इथे एक मोठं तळ आहे, त्याच्या पुढे एक बारक तळ आहे, आता ह्या धुक्यामुळे दिसतंय का नाही मला इथनं दिसतंय, कॅमेऱ्यात दिसतंय का नाही मला कळेल नंतर बघूया। हा खूपच मोठा गेला आहे,
आता इथनं जाऊ खाली, इथनं खाली जाऊन पाणी बिणी प्यायचंय का तुला? खाऊ मग थोडं पाहिजे तर. इथं कचरा बिचरा काय टाकायचा नाही, ते आपल्या पिशवीत घ्यायचा. मग नाही जास्त माणसं येत नाही त्यामुळे कचरा नाही. माणसं यायला लागले की कचरा होईल. माणसाने कचरा करू नये. आता आपण काय खाऊ ते सगळं त्या पिशवीत भरायचं बरं का. पिशवीत भरायचं आणि कुठं आपल्याला हे दिसेल तिकडे लांब जाताना कुठं तर आपल्या घरी गेल्यावर मग त्या ह्याच्यात टाकून द्यायचं. चोर दरवाजा आता कुठं आहे काय माहिती. थांब मला इकडचं शूटिंग घेऊ दे. गवताकडे जाऊ नको, भिंती सगळीकडनं येत. हे बघा ह्या बाजूनं म्हणजे पूर्ण संपूर्ण तटबंदीनं, हे अर्थात किल्ल्याला तटबंदीशिवाय किल्ला होऊ शकत नाही तो. मग आणि तटबंदी पण त्याच्यावरनं चालण्याजोगी आहे. पण आता काय गडबड आहे हा मालय. तिकडे पण एक गाव दिसतंय बघा. शिवाजी महाराज राहायचं कुठे मग? अरे किल्ले असले म्हणजे राहायचं असं नाही. त्यांची जी राजधानी असेल सातारा किंवा रायगड. ओके, पण आता सर हे मुघलांनी तर वेढा बांधला आणि शिवाजी महाराज इथे राहणार कुठे? असायचं की त्यांची महाल बनवायची ती लगेच काढायची. हो टोकाला जायचंय ना का? कुठल्या टोका? किती टोक किंमतीचा? शत्रुजा हजार काहीतरी. पुढे जाऊ नको. इथनं पण वाट आहे. ते गाव कुठलंय ते? तळ. कसलं भारी, मला ही दगडली आवडली बघ. आणि भिंती तर जास्तच आवडली. एवढं भावरी मी गड बघितलं नाही. खूप भारी. इकडे सुद्धा पिवळी फुलं आलेली आहेत. असं वाटतंय की इथंच तास तास बसेल. एवढा भारी किल्ला. बस बघू इथं फोटो काढतो नाहीतर हा उभा सरा बसते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथपर्यंत संपवतो, त्याचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होईल.